देशभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठावरातील सर्व इमारतींचं निरीक्षण करण्यात आलंय. त्यामधील 14 इमारतींवर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील 7 इमारतींवर हा प्रकल्प 20 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यान्वित केला जाईल. या प्रकल्पाची काय वैशिष्ट्य आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अक्षय आणि नवीकरणक्षम ऊर्जा विभागाच्या वतीने विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागांतर्गत हा 1602 किलोवॅट पीट क्षमतेचा प्रकल्प आहे. केंद्र शासनाच्या सेकी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचं काम क्लीन मॅक्स या कंपनीला देण्याचं विद्यापीठ प्रशासनाने ठरवलंय. या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च क्लीन मॅक्स कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात विधी विभाग सेंटर ऑफ मॉडेलिंग अँड सिम्युलेशन आंबेडकर भवन जयकर ग्रंथालय या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठ आवारातील ऊर्जेच्या गरजेतील 35.5 लाख इतक्या रकमेची विजेची दरवर्षी बचत होणार आहे. यामधून अंदाजे 872,900 किलोवॅट इतकी ऊर्जा वाचेल अशी अपेक्षा सुद्धा करण्यात येते.